दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण गोड शंकरपाळ्या आहे तेही गव्हाच्या पिठापासून तर आपण मैद्याच्या शंकरपाळ्या तर नेहमीच करतो पण गव्हाच्या पिठाच्या पण खूप छान होतात अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा खाताना कळणारही नाही की ह्या गव्हाच्या पिठाच्या आहेत अगदी बिस्किटांसारख्या लागतात तर चला आपण वेळ न घालो तर रेसिपीला सुरुवात करूया शंकरपाळ्या करण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात तर इथे मी चार वाटी गव्हाचं पीठ स्वच्छ असं चाळून घेतलं आहे एक वाटी तूप घेतलं आहे एक वाटी पाणी त्यानंतर एक वाटीभर साखर घेतली आहे थोडी जास्त वापरली तरी देखील चालेल तुमच्या आवडीनुसार त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे एक छोटा चमचा वेलची पूड आणि चिमूटभर मीठ तर हे सगळं साहित्य मी ह्या पांढऱ्या वाटीने मोजून घेतलं आहे कोणत्याही वाटीचं एका मेजरमेंट घेऊ शकता तुम्ही इथे गॅसवरती मी एक भांडं ठेवलं आहे त्यामध्ये जे आपण एक वाटी पाणी घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे साखरही यामध्येच टाकून घेऊयात आता मी गॅस चालू केलं आहे फक्त ही साखर या पाण्यामध्ये विरगळून घ्यायची आपल्याला त्याचा पाक वगैरे काही करायचं नाही आहे साखर विरगळली की लगेच थांबणार आहे आपण इथे पाण्यामध्ये साखर पूर्णपणे विरगळली आहे तर आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी आपल्याला थोडंसं थंड व्हायला बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये जे आपण एक वाटी तूप घेतलेलं ते काढून घेतलं आहे तूप आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे याचं कडकडीत मोहन करायचं आहे तूप गरम झालंय आता हे आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याआधी गव्हाच्या पिठामध्ये जो आपण रवा घेतलेला तो घालून घ्यायचा आहे वेलची पूड पण टाकून घेते थोडंसं मीठ आणि आता ज्या तुपाचं मोहन केलेलं ते घालून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर मी एक वाटी तूप घेतलंय एवढंच जा तूप घ्यायचं आहे यापेक्षा जास्त जर तूप झालं तर शंकरपाळ्या तेलामध्ये विरगळतात किंवा कमी झालं तर त्या खुसखुशीत होणार नाहीत तर इथं तूप मिक्स करून झालं आहे यामध्ये आता जे आपण साखर पाण्याचं पाणी करून घेतलेलं ते थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे तर मला एवढं पाणी अगदी परफेक्ट असं झालेलं तुम्ही थोडं थोडं करून घालू शकता आणि याचा घट्टसर असा गोळा तयार झाला की थांबायचं आहे तर मी इथं सगळं पूर्ण पाणी वापरून घेतलंय एवढं पाणी अगदी परफेक्ट असं होतं आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पाणी बरोबर झालं की पीठ मळायला बिलकुल वेळ नाही लागत अगदी पटकण्याचा गोळा तयार होतो पीठ खूप जास्त पातळ मळायचं नाही आहे किंवा खूप जास्त घट्ट आहे नाही मीडियम असं ठेवायचं आपल्याला इथे पीठ मळून झालं आहे छान घट्टसरच आहे खूप जास्त पातळ पण नाही आहे तर आता एक पाच ते दहा मिनटांसाठी हे भिजायला आपण बाजूला ठेवून देऊयात पीठ छान भिजलं की याचा आपल्याला एक गोळा करून घ्यायचा आहे याच्या आपण शंकरपाळ्या करून घेणार आहे पिठामध्ये आपण तूप टाकतो त्यामुळे याच्या कड्याने चिरा जातात त्यामुळे पिठाचा छान असा गोळा करून घ्यायचा आहे जेवढा मऊसर आपल्याला करता येईल तेवढा गोळा करून आहे आता याची पोळी लाटून घ्यायची आपल्याला जाडसर अशी शंकरपाळ्या तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ कशाही करू शकता फक्त ह्या गव्हाच्या पिठाच्या आहेत त्यामुळे आजपर्यंत तळायला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे ला खूप जास्त पण जाड करायचे नाही आहेत इथे मी पोळी लाटून घेतली आहे आता याचा कडेचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता याच्या शंकरपाळ्या आपल्याला कापून घ्यायच्यात शंकरपाळ्या कापून झाल्यात एका प्लेटमध्ये काढून ठेवूयात आणि याचप्रमाणे मी उरलेल्या पिठाच्या पण शंकरपाळ्या करून घेणार आहे तर मी गॅसवरती तेल तापायला आहे जेवढ्या शंकरपाळ्या झाल्यात तेवढ्या आपण तेलामध्ये सोडून घेऊयात जेव्हा आपण शंकरपाळ्या सोडतो तेव्हा तेल जे आहे ते चांगलं तापलेलं पाहिजे मगच यामध्ये आपल्याला शंकरपाळ्या टाकायच्यात तर मी ते एक एक करून शंकरपाळी टाकून आहे आता शंकरपाळ्या टाकून झाल्या की गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे बिलकुल पण मीडियम पण ठेवायची नाही आहे आणि लो फ्लेमवरती एकसारखा हलवत ह्या शंकरपाळ्या आपण तळून घेणार आहे शंकर टाकले हालवात, हालवात, चे, तर शंकरपाळ्या टाकल्या टाकल्या लगेच हलवायचं नाही आहे थोडा वेळ त्यांना तळू द्यायचं आहे मग हलवत हलवत आपण यांना तळून घेणार आहे तर आता एकसारखं हलवत राहायचं आहे लो फ्लेमच ठेवायचे आहे म्हणजे यांना छान असा कलर येईल तर मी इथं शंकरपाळ्या तळून घेतल्यात थोडा जास्त वेळ लागतो शंकरपाळ्या तळायला पण त्यामुळे त्या अगदी खुसखुशीतशा होतात तर आता आपण ह्या काढून घेऊयात यापेक्षा जास्त लालपण करायच्या नाही आहेत कारण तेलामधून बाहेर काढल्या तरी देखील यांचा कलर थोडा चेंज होतो शंकरपाळ्या तळायला जर तुम्ही घाई केली तर आतमध्ये कच्च्या राहतात शंकरपाळ्या त्यामुळे अगदी लो फ्लेमवरती तळायच्यात तर आता याचप्रमाणे मी उरलेल्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घेणार आहे फक्त शंकरपाळ्या तळताना तेल चांगलं तापलेलं पाहिजे तेल जर थंड असेल तर शंकरपाळ्या तेलामध्ये विरगळू शकतात आणि एकदा का शंकरपाळ्या सोडल्या की गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायचे तर आता ह्या शंकरपाळ्या पण तळून झाल्यात आपण काढून घेऊयात तरी त्या शंकरपाळ्या बघा मस्त अशा याला लेयर सुटल्यात अगदी खुसखुशीत झाल्यात जशा बिस्किट असतात अगदी तशा फक्त शंकर या शंकरपाळ्यांचा कलर थोडासा लालसरचा येतो पण खायला मात्र मस्त लागतात त्यामुळे नक्की या दिवाळीमध्ये करून पहा हेल्दी पण आहेत आणि टेस्टी परत भेटूया अशा छानशा दिवाळी रेसिपीबरोबर थँक्यू